नमस्कार, मी पूजा येवला। मी आज आपल्याला कैरीच्या लोणच्याची रेसिपी दाखवणार आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य लवंग, मिरी, वेलदोडे, मेथी दाणे, बडीशोप, साखर, हिंग, सुंठ पावडर, दालचिनी पावडर, मीठ, मोहरीची डाळ, तिखट, हळद आणि कैरीच्या फोडी आणि एका पातेलीत दोन वाटी तेल गरम करून ठेवली। आता एका पॅनमध्ये तेल घेऊन त्याच्यात मी आता मोहरीची डाळ तळणार आहे। आता आपण डाळ कुरकुरीत तळून घेतली आहे, त्याच्यात आता थोडीशी हिंगाची पावडर टाकणार आहोत। तळलेली डाळ एका भांड्यात काढून घेणार आहे। आता आपण मेथी दाणे तळून घेणार आहे। मेथी दाणे तळून झाले आहे। परत पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात लवंग, मिरची आणि वेलदोडा। आता परत थोडे तेल घेऊन बडीशोप तेलात तळून घ्यायची। आता आपण परत पॅनमध्ये तेल घेऊन त्याच्यात तिखट टाकणार आहोत। तिखटही असे तळून घ्यायचे। तिखट तळत असताना त्यात थोडी हिंगाची पावडर टाकायची। याच भांड्यात आपण गरम थोडस मीठ गरम करून घेणार आहोत। आता हे सर्व साहित्य आपण एकत्र करून घेऊन त्यातच आपण आता साखर, सुंठ पावडर आणि दालचिनी पावडर हे त्याच्यात आपण सर्व मिश्र करणार आहोत। त्यातच आपण आता थोडी हळदही टाकणार आहोत। लोणच्याचा खार आपला तयार झाला आहे। आता आपण याच्यात कैरी मिक्स करणार आहोत। आता हा खार आपला गार झाला आहे आणि आपण त्यातच ही कैरी मिक्स करणार आहोत। या पद्धतीने आपले कैरीचे लोणचे तयार।